माझ्या हॉस्पिटलमधून प्रत्येक दरवर्षी जेव्हा जेव्हा हंगाम राहायचा, म्हणजे जर हायब्रिड काढायला यायचं, हरभरा काढायला यायचा, किंवा त्या त्या खात्यामध्ये म्हणजे जसं करडी काढायला यायची, जेव्हा उपनेर किंवा हार्वेस्टर हे दिवस रात्र चालायचं, तेव्हा कळत न कळत सकाळच्या प्रहरी जेव्हा दिवस रात्र माणसं काम करतात तेव्हा काही अपघात घडतात, ते कारखान्यात सुद्धा घडतात. तसेच ते अपघात उजवा हात पेंडी सरकवता सरकवता मी एका एका हंगामात 12-12 हात निघालेली होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो, मी 13 वर्ष काम करत होतो तेव्हा तिथे, तेव्हा असो किंवा माझ्या प्रॅक्टिसमध्ये, त्या दिवशी माझ्याकडे एक रुग्ण असाला माझ्या दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की साहेब आभार मानायचे. म्हटलं कोणाचे आभार मानायचे? म्हटलं बिल कमी झालं असेल म्हणून आभार मानत असेल. नाही म्हणत, त्याच्यासाठी आभार मानत नाही म्हणे, आम्हाला मोदी साहेबांचे आभार मानायचे. माझी उत्सुकता ताणल्या गेली, त्याच्यासोबत त्याची बायको होती, 2 छोटी पोरं होती. मी त्याला सहज विचारलं की कशासाठी मानायचे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला जबरदस्तीने 12 रुपयाची पॉलिसी तुमच्या दिली होती आणि त्या पॉलिसीमुळे आज माझ्याकडे एजंटून सही घेऊन गेला, त्याच्यामुळे मला पुढे 60-70 हजार रुपये भेटू शकतात साहेब. त्या बाईच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की ही 12 रुपयाची पॉलिसी अशा लोकांसाठी, असंघटित कामगारांच्यासाठी, जिथे कोणतं सुरक्षेचं विम्याचं कवच त्यांच्यासाठी नव्हतं 60-70 वर्षाच्या इंडिपेंडन्सनंतर, स्वातंत्र्यानंतर, ती पहिल्यांदा पंतप्रधानांच्या सुरक्षा विमा योजना. आणि म्हणून ही योजना पुढे गेली पाहिजे म्हणून यावर्षी आम्ही या जिल्ह्यात सुद्धा कुठलाही शेतकरी किंवा तळागाळातला माणूस त्याच्यापासून वंचित राहायला नको.